शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडू नाही राहिला आणि सध्या पिकांना अत्यंत पाण्याची त्यामध्ये गरज आहे म्हणजे काही काही ठिकाणी अगदी पिकं त्यामध्ये सुकायला लागले आहेत तर बऱ्याच ठिकाणी काही काही शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी वगैरे देत आहे आणि ज्यावेळेस पूर्णपणे कोरडं वातावरण होत असतं अशा वेळेस आपलं जे काही मेन कापूस पीक असेल कापाशीच्या पिकावरती रस सोसणारे कीटक म्हणजे थ्रिप्स असेल मवा असेल तुडतुडे असेल पांढरी माशी असेल किंवा त्यामध्ये चिकटा असेल ह्या रोगांचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव वाढला जातो अटॅक वाढला जातो आणि परिणामी कपाशीच्याच जे काही जास्त पानं वगैरे असतात पाण्याचा जास्त प्रमाणामध्ये रस शोषल्या गेल्यामुळे कपाशीवरती कोकड्या रोगाचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते आणि वेळी जर बऱ्याच आता मी प्लॉट वगैरे पाहिले अनेक प्लॉटमध्ये दे सध्या ही समस्या जाणवत आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला हाच असणार आहे जर तुमच्या कापूस पिकामध्ये रस शोषणाऱ्या किटकांचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढलेला असेल म्हणजे थ्रिप्स असेल मवा असेल तुडतुडे असेल माशी असेल किंवा चिकट असेल किंवा तुमच्या कापशीवरती कोकडं जर आलेला असेल तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये दोन ते तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्याचा त्यामध्ये आवश्यक वापर करून पहा शंभर टक्के तुमच्या कपाशीवरती आलेल्या रस सोसणाऱ्या किटकांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल आणि जो काय आलेला कोकडा रोग वगैरे असेल तो सुद्धा जायला मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये वापरत असताना जे काही औषधांचे मी कॉम्बिनेशन सांगणार आहे एक कमी खर्चातलं एक जास्त खर्चातलं आणि एक त्यामध्ये स्वस्त असणार आहे असं त्यामध्ये मिडियम रेंज वगैरे म्हणजे तिन्ही रेंजचे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे तिन्हीपैकी कोणताचा जरी वापर तुम्ही केला तीन सुद्धा चा अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला नक्की मिळतील तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्र जे कॉम्बिनेशन तुम्हाला वापरायचं आहे जर तुमच्या कापूस पिकामध्ये कमी प्रमाणामध्ये रस उचणारे कीटक असेल किंवा जास्त जरी असेल तरी सुद्धा वापर करू शकता आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये नियोजन करायचं आहे तर अशा वेळेस जे काही मोनोक्रोटोफॉस येत असतं अनेक शेतकरी त्यामध्ये कापूस पिकासाठी वापरत असतात तर अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर करायचा आहे मोनोक्रोटोफ्रॉस मोनोक्रोटोफॉसचा वापर करत असताना जो काही आपला पंधरा लिटरचा पंप असणार आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस एम एल वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एकत्रित आपल्याला कॉम्बिनेशन म्हणून ऍसिफेट जे ऍसिफेट पंच्याहत्तर वाले येत असतं तर त्याचा त्यामध्ये वापर करायचा आहे ते सुद्धा वापरत असताना तीस ग्राम वापरायचा आहे या दोन्हींची एकत्रित तुम्ही फवारणी घेऊ शकता या दोन्हींची एकत्रित जर तुम्ही फवारणी घेतली तुमच्या पिकामध्ये आलेले रस सोसणारे कीटक असेल थ्रिप्स मावा तुडतुडे तूर पांढरी माशी म्हणजे ऑल इन वल्ड हे त्यामध्ये काम करणार आहे कोकडा जरी आलेला असेल तो कोकडा पण जाईल आणि स्वस्तात मस्त हे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगले जळ देईल अशा वेळेस याचा त्यामध्ये वापर करू शकता एक शेतकरी मित्रांनो एक पुढचं कॉम्बिनेशन खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या कापूस पिकावरती कोकडा आलेला आहे त्रास त्या कॉम्बिनेशनचा वापर करा त्या कॉम्बिनेशन मध्ये वापरत असताना आपल्याला जेंटा ह्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जेंटामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिट चाळीस 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 टक्के दोन्ही त्यामध्ये दिलेले आहे हे सुद्धा अतिशय चांगलं रिझल्ट देणारं त्यामध्ये कीटकनाशक आहे याचा वापर करत असताना आपल्याला दहा ग्रॅम वापरायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला वापरत असताना दहा हजार पीपीएमचं निंब ऑइल वापरायचं आहे या दोन्हीची जर तुम्ही एकत्रित जर फवारी घेतली त्याचे सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट मिळतील निम ऑइलचा वापर करत असताना जो काही पंधरा लिटरचा पंप असणार आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला तीस एम वापरायचं वापरायचा आहे एक त्यामध्ये कॉम्बिनेशन वापरू शकता आणि शेतकरी मित्रांनो अजून एक त्यामध्ये कीटकनाशक म्हणजे की जे आदामा कंपनीचं टकाप येतं त्याच्यामध्ये डायफेन्दुरॉन येतं आणि बायफेंद्रीन येतं हे दोन त्यामध्ये घटक येतात याचा सुद्धा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता जो काही तुमचा पंधरा लिटरचा पंप असतो पंधरा लिटरच्या पंपासाठी जर तुम्ही तीस एम एल जर फवारणी घेतली आणि कमी प्रमाणामध्ये रस उचणारे कीटक आहे तर अशा तुम्ही त्याचा वापर करू शकता टकापचा याचे सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट त्यामध्ये मिळतात हे कॉम्बिनेशन वापरू शकता शेतकरी मित्रांनो मी जे काही तुम्हाला तीन हे कॉम्बिनेशन सांगितले आहे तिन्हींपैकी कोणत्याही एकाचा त्यामध्ये वापर करायचा आहे आणि या तिन्ही सोबत आपल्याला वापरत असताना सूक्ष्म मायक्रोनोट्रेट म्हणजे की जे आपले मायक्रोनोट्रेट असतात सूक्ष्म अन्नद्रव्य तर याचा त्यामध्ये वापर करा ज्यावेळेस अनेक वेळेस काय होत असतं जास्त प्रमाणामध्ये जर रस सोस गेला तर जे काही कपाशीचे पानं असं हे वाकडे होत असतात म्हणजे गोळा होत असता कोकडा त्याच्यावरती येत असतो आणि अशा वेळेस जर आपण ह्या कीटकनाशकांसोबत जर मायक्रो जर फवारणी जर घेतली तर जे काही गोळा झालेलं पान हे त्यामध्ये सरळ व्हायला मदत होत असते म्हणजे आलेला जो काही ड्रेस वगैरे असतो तो पण निघून जातो अशा वेळेस तुम्ही सुष्मा अन्नद्रव्य कोणतंही त्यामध्ये घेऊ शकता मार्केटमध्ये मिळणार ते वापरत असताना आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे अशा प्रकारे कीटकनाशक आणि सुषमा अन्नद्रव्य याची त्यामध्ये तुम्हाला फवारणी करायची आहे शंभर टक्के तुमच्या पिकामध्ये आलेला कोकडा असेल किंवा रस असणारे कीटक असेल थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल किंवा त्यामध्ये चिकट्ट रोग असेल याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवायला मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद